महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65व्या दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सकाळी 7:10 ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाकडून 1996-97 या वर्षापासून महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रत्येक जिल्ह्यातील एका तलाठ्याला आदर्श तलाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. 2023-24 या वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून अप्पर तहसील कार्यालय मंद्रूप उपविभागीय कार्यालय सोलापूर क्रमांक 2 येथील तलाठी पल्लवी पंडित बागुल यांना हा पुरस्कार जाहीर झाला. प्रमाणपत्र आणि 5,000 रुपयांचा धनादेश देऊन हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचं वितरण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65व्या दिनानिमित्त अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या छतावर सकाळी 6:45 ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरणाधिकारी ओंकार पडोळे, तहसीलदार सरस्वती पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.